असे सरकार नौटंकी करणारा माणूस मी महापालिकेपासून पाहतो. लोकसभेचं बिगुल वाजलं आणि सर्व नेत्यांनी प्रचारासाठी कंबर कसली आहे. त्यावरून आता ठाकरे गट आणि भाजपमध्ये झुंपली. सिंधुदुर्गमधून लोकसभेसाठी ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. परंतु महायुतीचा अजून सिंधुदुर्गचा तिढा सुटला नाही आहे. तरीही केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याकडून प्रचार सभेचा धडाका सुरू झाला. तर भाजप नेते आशिष शेलार सिंधुदुर्गमध्ये प्रचार करतायत. त्यांच्या सिंधुदुर्गमधल्या प्रचारावरून विनायक राऊतांनी शेलारांवर निशाणा साधला. तसेच राऊतांच्या टीकेला आशिष शेलारांनी देखील जोरदार प्रतिउत्तर दिलंय. नेमकं काय म्हणाले हे तुम्हीच पहा. आशिष शेलार आहे आज सिंधुदुर्गात प्रचारासाठी दाखल झालेले आहेत. पराभवासाठी शुभेच्छा त्यांना. आशिष शेलारांनी एक ट्विट केलंय की यांना मोदीच्या भीतीने घेरलं, या डोकं फिरलं, या आघाडीचं डोकं फिरलंय. आशिष शेलारांसारखा नौटंकी करणारा माणूस मी महापालिकेपासून पाहतोय. त्यामुळे फार त्यांना काही किंमत द्यायची गरज नाहीये. साहेब अजून उमेदवारी घोषित होत नाही आणि नारायण राणेंचा आजचा नियोजित वेंगुर्ला दौरा तो पण अचानक रद्द झालेला आहे. कदाचित तिसराच उमेदवार येण्याची शक्यता नाकारता येत नाही. माझ्यावर कोणी बोलल्यावर मी उत्तर देत नाही. माझ्या नेत्यावर कोणी बोललं तर सोडत नाही. विनायक राऊत यांना मुंबई महानगरपालिकाही कळली नाही, महाराष्ट्राची विधानसभाही कळली नाही आणि लोकसभेमध्ये खासदार म्हणून काम करण्यामध्ये सपशेल असफल झालेलं हे नेतृत्व आहे. त्यांच्यावर मी टीका करणार नाही. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.